नमस्कार मंडळी, निकितास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही आत्तापर्यंत मटकी भेळ, ओली भेळ किंवा सुकी भेळ बघितली असेल तर आज आपण भन्नाट रेसिपी बघणार आहोत, पापड भेळ. पापड भेळ कशी बनवायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 4 ते 5 असे तव्यावरती पापड भाजून घ्यायचे, थोडं थोडं तेल लावून भाजून घ्यायचे. तुम्ही तळून घेतले तरी चालतील. तुम्ही बघू शकता इथे मी पापड भाजून घेतलेले आहे. ते आता एका बाउलमध्ये आपल्याला चुरून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे पापड. आपल्याला पापड बारीक करून झाला की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे कांदा. कांदा, टोमॅटो, काकडी मी व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे. कांदा घालून घ्यायचा आहे, थोडंसं टोमॅटो घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये घालायची काकडी आणि कोथिंबीर. पाणीपुरीची मी इथे बारीक शेव घेतली आहे. बारीक शेव आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आणि भेळीतले मुरमुरे घातले. त्यामध्ये घालायचं आहे बारीक असं कुरकुरे आहे माझ्याकडे, ते मी बारीक करून घालते. असेल तर ठीक आहे, किंवा पोंगा असेल तोही बारीक करून घातला तरीही चालेल. त्यावरती मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आहे. वरती थोडासा कांदा आणि कोथिंबीरीचा ताव द्यायचा आहे. हे जसं गरगर फिरून मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला लाल तिखट. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि चला पटकन आता अशा भन्नाट रेसिपींसाठी निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आपली पापड भेळ बनवून तयार झालेली आहे. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर. तोपर्यंत बाय.